कॉमेडी आहे, पत्नीशी घटस्फोट, दार सोडण्याची शपथ, खासदार ते थेट पंजाबचे मुख्यमंत्रीपद, नियती कधी कोणाला कोणत्या वळणावर ठेवल हे सांगता येत नाही, असंच काय सगळले पंजाबचे सध्याचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या बरोबर। ते मूळचे तसे कॉमेडी आहे, पण त्यांनी त्यांचा राजकीय प्रवास पीपल्स रिपब्लिक या पक्षातून केला, त्यानंतर या पक्षाची फारकत घेऊन त्यांनी आप पक्षामध्ये प्रवेश केला आणि आप या पक्षाचे ते पंजाबचा चेहरा झाले। त्यानंतर 2014 त्यांच्या पहिल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी दंदरीत असा विजय मिळवला, त्यानंतर त्यांनी पत्नीशी घटस्फोट घेतला। त्याचं त्यांनी कारण असं सांगितलं की जनसेवेसाठी मी हा निर्णय घेत आहे। शिरोमणी अकाली दलचे नेते पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल हे त्यांना म्हणाले होते, जेव्हा जेव्हा यांचा मी मत मागण्यासाठी हात धरलेला फोटो बघतो त्यावेळी मला खूप हसू येतं, कारण की ही सुद्धा लोक आता निवडणुकीमध्ये उतरणार। त्यावरती भगवंत मान त्यांना म्हणाले होते की आज इतकं हसायचंय तेवढं हसून घ्या, निकाल्या दिवशी तुम्ही आयुष्यभर रडा। झालंही तसंच, पंजाबमध्ये आप या पक्षाला प्रचंड असं बहुमत मिळालं, फक्त या एवढ्या मोठ्या बहुमताचा पंजाबच्या विकासासाठी ते कसा उपयोग करतात हा या नळाकाळ ठरवेल। पाहत रहा सरसकट।